पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगले धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी। पूर्वकल्पना राज्यामध्ये आज रात्रीपासून खूप ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, कारण की हा पाऊस आजपासून पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पुणे नगर, नाशिक, मुंबई या भागामध्ये खूप पडणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी। हा पाऊस जवळजवळ 12, 13, 14, 15 तारखेपर्यंत राज्यात मुक्काम राहणार आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी। व तसेच राज्यामध्ये 16 सप्टेंबरपासून 16, 17, 18, 19, 20 या तारखेमध्ये सूर्यदर्शन होणार आहे। सगळ्या शेतकऱ्यांना आपण आपल्या शेतीची कामे करून घ्यावी। मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जायकवाडी धरणामध्ये नगर जिल्ह्यातील नगर, पुणे, नाशिक या भागामध्ये खूप पाऊस पडत असल्यामुळे तेथील धरणं भरली। आज भंडारा धरण देखील भरलं, भंडारा धरणामधून विसर्ग सुरू झाला आहे, तसेच गंगापूर धरणामधून देखील विसर्ग सुरू झाला आहे। त्याच्यामुळं आज जवळपास 55% जवळपास धरण पैठणचं भरलं आहे। इथून पुढं आणखीन सप्टेंबरमध्ये आणखीन 15 दिवस बाकी आहेत, तर या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपलं जायकवाडी मराठवाड्याची जी तहान भागवणारे जे धरण आहे, जे जायकवाडी धरण, ते देखील भरून जाईल आणि सर्व शेतकऱ्यांसाठी याचा फायदा होणार आहे। म्हणून ही सगळ्यात आनंदाची बातमी आहे। आज रात्रीपासून सुरू होणारा पाऊस दिनांक 13, 14, 15 सप्टेंबर हा पाऊस लातूर, सोलापूर, उस्मानाबाद या भागामध्ये या पावसाचं थोडं प्रमाण कमी राहणार आहे, तरी शेतकऱ्यांनी या गोष्टीची दक्षता घ्यावी।